आज माळुंगे कोविड केअर सेंटरमधून 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज हे 13 रुग्ण माळुंगे कोविड सेंटरमधून डिस्चार्ज होणारे प्रथम रुग्ण आहेत आणि त्यांचा आम्ही सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना डिस्चार्जचं नोट सर्टिफिकेट देत असताना त्याच्यासोबत एक गुलाबाचं फूल देऊन त्या व्यतिरिक्त त्यांच्यावरती पुष्पांचा वर्षाव करत सर्व डॉक्टरांनी आनंदाने या रुग्णांचा डिस्चार्ज केला. आम्हालाही 13 रुग्णांचा डिस्चार्ज झाल्याचं फार मोठं समाधान आहे. तालुक्याची रुग्णसंख्या एकीकडे वाढत असताना डिस्चार्ज होण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. आज खऱ्या अर्थानं खेड तालुक्यात 38 नव्यान रुग्णांची भर पडली आणि 14 विविध गावांमध्ये हे नवीन रुग्ण आढळून आले. त्यामध्ये जवळजवळ 14 गावांमध्ये 28 ठिकाणी त्या ठिकाणी रुग्णांची वेगवेगळ्या ठिकाणची संख्या आहे आणि ही 38 रुग्णसंख्या आज नव्याने वाढत असताना खेड तालुक्याची रुग्णसंख्या 278 वरती पोहोचली. परंतु मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करू इच्छितो की रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी चाचण्यांचं प्रमाण जास्त असल्याने रुग्णसंख्या आपल्याला दिसून येते. भयभीत आपण कोणीच होऊ नये आणि खऱ्या अर्थाने गर्दीत जाण्याचं टाळावं. आता खेड तालुका जो लॉकडाऊन झालेला आहे त्या लॉकडाऊनला सहकार्य करावं. गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. मास्कचा सॅनिटायझरचा वापर करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन तंतोतंत करावं. टू व्हीलरवरती एकाच व्यक्तीने प्रवास करावा. सर्व नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करून घरामध्येच आपण सर्वांनी सुरक्षित राहावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने नागरिकांना आवाहन करतो.